मराठी सिनेमा सृष्टीतील एक ग्लॅमरस अभिनेत्री जी फार देखणी आहे, उंच आहे आणि त्याचसोबत अभिनय आणि नाचातही तरबेज आहे. तिचं नाव तेजस्विनी पंडित. 23 मे 1986 रोजी पुण्यात जन्मलेली ही मुलगी रणजित पंडित आणि ज्योती चांदेकर यांची कन्या. आई ज्योती चांदेकर ही नाट्य आणि सिनेमा क्षेत्रातली एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आईच्याच पावलावर पाऊल ठेवून अभिनयाचा वारसा आईकडून मिळविणाऱ्या या मुलीनं चित्रपटसृष्टीमध्ये नायिका होण्याचा मान मिळवला खरा, पण बालपणी शाळेत शिकत असताना तिला अभिनयासमवेत नाचातही आवड होती. त्यासाठी तिनं कथ्थक नृत्याचं प्रशिक्षणही घेतलंय, पण त्याचसोबत खेळातही प्रवीण होती, चित्रकलेतही बराच रस होता. पुण्यात शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयात तिनं प्रवेश घेतला आणि तिथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून ती सहभाग घेऊ लागली. प्रत्येक क्षणाला आईकडून अभिनयाचं मार्गदर्शन तिला मिळत राहिलंच, पण हा अनुभव प्रत्येक वेळेस तिच्या ज्ञानात भर पाडत गेला. कॉलेजात असताना तिनं रखेली आणि ये रे पैसा या नाटकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या, ज्या भूमिकांमुळे तिला चित्रपटसृष्टीमध्ये सगळ्यात पहिला सिनेमा मिळाला, तो केदार शिंदेचा अगबाई अरेच्चा. 2004 सालच्या या सिनेमातून तिनं खलनायिका म्हणून आपा या मुस्लिम मुलीची भूमिका साकारली. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच खलनायिकेच्या भूमिकेतून आपलं अभिनय सामर्थ्य दर्शविणारी तेजस्विनी पुढे नायिका होईल याची तिला किंचितही कल्पना नसावी, पण तिला असणारी अभिनयाची उत्तम समज तिच्या प्रत्येक पावलावर तिला वेगवेगळ्या संधी देत गेली. 2004 सालापासून चित्रपटसृष्टीतला तिचा प्रवास सुरू झाला खरा, पण दरम्यानच्या काळात अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या तरी सुद्धा प्रसिद्ध होण्यासाठी तिला एका निमित्ताची गरज होती आणि ते निमित्त मिळालं मी सिंधुताई सपकाळ या सिनेमाच्या माध्यमातून, ज्यात सिंधुताईंची आव्हानात्मक भूमिका साकारण्याचं धाडस तेजस्विनीनं केलं. या भूमिकेसाठी तिनं बराच अभ्यास केला जो तिच्या अभिनयामधून व्यक्त झाला. या सिनेमाला राष्ट्रीय आणि झी गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्या सिनेमाचा एक भाग आपणही आहोत हा विचार करूनच ती केवळ थक्क झाली नाही, तर याच सिनेमात तिनं आपल्या आईसमवेत स्क्रीन शेअर केली. तरुण सिंधुताईंच्या भूमिकेमध्ये तेजस्विनी तर वयोवृद्ध सिंधुताईंच्या भूमिकेत आई ज्योती चांदेकर एका चित्रपटांमधून काम करताना दिसल्या. या व्यतिरिक्त तिचा उंबरठा या सिनेमातही दोघींनी एकत्र काम केलं आणि या सिनेमातल्या भूमिकेसाठी दोघींना झी गौरव पुरस्कारानं सन्मानितही केलं गेलं. दरम्यानच्या काळात तिनं वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. गैर, टार्गेट, रानभूल, ब्लफ मास्टर, कॅन्डल मार्च, मुक्ती, एक तारा यांसारख्या अनेक चित्रपटांमधून काम करत असताना तिनं छोट्या पडद्यावरही आपला मोर्चा वळवला. तुझं आणि माझं घर श्रीमंताचं यांसारख्या अनेक मालिकांमधून ती वेगवेगळ्या भूमिका साकारत राहिली. 100 डेज या मालिकेत तिनं आदिनाथ कोठारे समवेत एक वेगळ्या धाटणीची भूमिका साकारली, जिचं विशेष कौतुक झालं. प्रत्येक चित्रपटामधून तिचे वेगवेगळे लुक प्रेक्षकांना पाहायला मिळत तर होतेच, पण ती आपला अभिनय कौशल्य सुद्धा प्रत्येक सिनेमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत होती आणि याच प्रयत्नात तिला संजय जाधव यांच्या तुहिरे सिनेमात काम करण्याची संधी मिळाली, ज्यात ती भैरवीच्या भूमिकेत ग्लॅमरस रूपात दिसली. सई ताम्हणकर आणि स्वप्नील जोशी समवेत तेजस्विनीनं सुद्धा उत्तम काम केलं. याच सिनेमात तिनं आणि सईनं मिळून एक गाणंही गायलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत अखेर आपलं बस्थान बसवलं. कमी काळामध्ये अधिकाधिक चित्रपटांमधून काम करण्याचा तिचा हा प्रयत्न तिला खलनायिकेपासून नायिकेपर्यंत घेऊन आला. अंकुश चौधरी समवेत देवा या चित्रपटातही ती एका वेगळ्या लुकमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चित्रपट आणि मालिकांव्यतिरिक्त अनेकदा फोटोशूट्समुळेही ती नेहमी चर्चेत असते. या अभिनयाच्या प्रवासात तिनं जोडीदार निवडला तो बालपणीचा मित्र भूषण बोपचे, ज्याच्याबरोबर 16 डिसेंबर 2012 रोजी तिनं लग्न केलं. तो गोंदियात सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. कमीत कमी वेळेत अनेकांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री कधी नायिका कधी सहनायिका
तर कधी खलनायिका म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आली आणि यापुढेही वेगवेगळ्या भूमिकांमधून आपलं तेज ती दर्शवित राहील. तेजस्विनीच्या आगामी तेजस्वी वाटचालीसाठी अल्ट्रा मराठीकडून मनःपूर्वक शुभेच्छा. कलाविश्वातील अनेक कलाकारांचा जीवनपट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.